नमस्कार. सी सदीच्या फिल्म्स निर्मित आणि रेडबेरी एंटरटेनमेंट प्रेझेंट्स कौलमानाचा हा चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सगळ्या चित्रपट रसिकांना विनंती आहे की त्यांनी चित्रपट थिएटर्समध्ये जाऊन बघावे. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर स्टोरी आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटते. ही स्टोरी खूप आवडली होती मला जेव्हा भीमराव मुंडे आमच्याकडे चित्रपटाचा विषय घेऊन आले. त्यावेळेस चित्रपटाचा विषय ऐकल्या मला खूप म्हणजे असं झालं की ही मला माझ्या पास्टमध्ये घेऊन गेली की मी 9वी-10वीमध्ये असताना माझ्याबरोबर जे घडलं आहे. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. जो व्यक्ती 9वी-10वीमध्ये असताना प्रत्येकाला एखादी शिक्षक आवडते, कोणाला एखादी मुलगीचे अट्रॅक्शन असतं. हे ऐकल्यानंतर मला मी त्या पास्टमध्ये गेल्यानंतर मला खरंच वाटलं की नाही, हा चित्रपट आपण करू शकतो आणि खूप चांगल्या रीत्या आपण याला मांडू शकतो. भीमशी डिस्कस केल्यानंतर भीमला सांगितलं की चल ठीक आहे, वी कॅन गो अहेड विथ दिस फिल्म. तर त्याने म्हटलं की ठीक आहे सर. तर त्याला पूर्ण फ्रीडम आम्ही दिलं या चित्रपट करण्याविषयी. मग एक एक कॅरेक्टर येत गेले चित्रपट की मुलं असतील तर मुलं साधारण 9वी-10वीत असलेले वाटले पाहिजे. त्याप्रमाणे मग आम्ही मुलांचं ऑडिशन घ्यायला सुरुवात केली. तर जवळजवळ 200 मुलांची ऑडिशन घेतल्यानंतर मी याच्यामध्ये 3 मुख्य पात्र जे निवडलेत. एक राजकुंडल जो आशुतोष गायकवाड म्हणून तो राजकुंडलची भूमिका साकारतो आहे. त्याच्यानंतर मुलीच्या भूमिकेत कोण तर आम्ही बऱ्याच मुली बघितल्यानंतर गिरिजा प्रभू नावाची जी मुलगी आहे जी रितिकाचं कॅरेक्टर निभावते तिला आम्ही कॅरेक्टर म्हणजे सिलेक्ट केलं त्या कॅरेक्टरसाठी. त्याच्यानंतर जो त्यांचा एक मित्र आहे प्रथमेश, सो त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की तो एक धार्मिक बॅकग्राऊंड असल्यामुळे तर त्याला ज्यावेळेस आम्ही ऑडिशनला बोलवलं की त्याच्याकडनं ते करून घेतलं आम्ही, तर आम्हाला वाटलं की हा मुलगा परफेक्ट त्या कॅस्ट याच्यासाठी बसतो. त्याला आम्ही कास्ट केलं याच्यासाठी. आणि बाकीचं मग पुढे एक कॅरेक्टर येत गेले की राजेश शृंगारपुरे आले. जसे जसे कॅरेक्टर आमच्या समोर आले की ह्या अमुक कॅरेक्टरसाठी कोण असेल, तर तसे तसे नावं आमच्या समोर येत गेले. मग तसे तसे आम्ही सगळ्यांना विचारत गेलो आणि सगळ्यांनी जसं हो म्हटलं आणि त्याप्रमाणे आम्ही मग पुढे सरकत केलं. कौलमानाचा हा चित्रपट मी राजेश सरांबरोबर सहनिर्मिती करत आहे. ज्यावेळी राजेश सरांनी मला स्टोरी ऐकवली त्यावेळी मला जसं राजेश सरांना वाटलं तसंच मलाही वाटलं. मी हॉस्टेल लाईफ अनुभवल्यामुळे मी म्हटलं सर करूया आपण हा चित्रपट. आणि त्यानंतर राजेश सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची एक करून सुरुवात झाली. तर आमचा हा चित्रपट आता एकदम रेडी आहे रिलीजसाठी आणि 21 ऑक्टोबरला हा आम्ही चित्रपटगृहात प्रदर्शित करत आहोत. आमच्याबरोबर श्री रेडबेरी एंटरटेनमेंट ही कंपनी हा चित्रपट प्रेझेंट करत आहे आणि श्री सदीच्याबरोबर मी राजेश सरांबरोबर या चित्रपटाचा सहनिर्माता. तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा चित्रपटगृहात जाऊन बघावा ही मी आशा व्यक्त करतो. कौलमानाचा फुल एंटरटेन मूवी सभी लोग आप नज़दीक के थिएटर के अंदर जाके अवश्य देखिए. श्री रेडबेरी एंटरटेनमेंट प्रेजेंट श्री सदीचा फिल्म निर्मित बहुत ही बढ़िया फिल्म है और फुल एंटरटेनमेंट फिल्म है. थैंक यू वेरी मच. Thank you.